सोहळा कार्तिकीचा गजर हरिनामाचा। कार्तिकी एकादशी निमित्त पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत कुलकुंजवार यांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा। निवडणूक आचारसंहितेमुळे आज कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा पुणे विभागाचे महसूल आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते सपत्नीक संपन्न झाली आणि यावेळी लातूर जिल्ह्यातील उमरगा येथील भाविक दाम्पत्य बाबूराव सगर आणि सागरबाई सगर या मानाच्या वारकरी दाम्पत्याला शासकीय पूजेत सहभागी होण्याचा मान मिळाला। दरवर्षी प्रथेप्रमाणे राज्याचे उपमुख्यमंत्री हे कार्तिकीची शासकीय महापूजा करत असतात, मात्र सध्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने प्रशासनाने पुण्याचे महसूल आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते ही महापूजा संपन्न झाली। आज होत असलेल्या कार्तिकी सोहळ्यासाठी 6 लाखांपेक्षा जास्त भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत। संपूर्ण पंढरी नगरी विठूनामाच्या जयघोषानं दुमदुमून गेली आहे। विठुरायाच्या महापूजेसाठी मानाचे वारकरी ठरलेले सगर कुटुंबीय हे गेली 14 वर्षांपासून पंढरीची वारी करत आहेत। गवंडी काम करून ते आपला चरितार्थ चालवत असतात। आज कार्तिकी एकादशी निमित्ताने पहाटे सुरुवातीला होणारी देवाची नित्यपूजा, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके तर देवाची पाद्यपूजा व्यवस्थापक मनोज क्षोत्री यांच्या हस्ते पार पडली। यानंतर पहाटे 2:20 महसूल आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते सपत्नीक विठुरायाची षोडशोपचारे महापूजा करण्यात आली। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी पंढरपूर।